प्रिसिजन समूहाकडून सोलापूर महानगरपालिकेला शहरातील घनकचरा व्यवस्थापनेसाठी इलेक्ट्रिक घंटागाड्या हस्तांतरित करण्यात आल्या. सोलापूर महानगरपालिका आणि प्रिसिजन कॅम्पशाफ्ट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत इलेक्ट्रिक व्हेकलला चालना देण्याकामी प्रिसिजन समूहाकडून सोलापूर महानगरपालिकेला शहरातील घनकचरा व्यवस्थापनासाठी इलेक्ट्रिक घंटागाड्या हस्तांतरित करण्यात आल्या. यावेळी पालिका आयुक्त शीतलतेली उगले, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त मच्छिंद्र घोलप, प्रिसिजनचे चेअरमन यतीन शहा, कार्यकारी संचालक करण शहा आणि प्रिसिजनचे अधिकारी उपस्थित होते. सोलापूर महापालिकेला प्रिसिजननं 2 नवीन रेट्रोफिडेड इलेक्ट्रिक लाईट कमर्शियल व्हेकल्स प्रात्यक्षिकासाठी बनवून दिल्या आहेत, ज्यांचा वापर महापालिका घंटागाड्यांसाठी करेल. महापालिकेच्या सर्व घंटागाड्यांचे रेट्रोफिटेड इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये रूपांतर झाल्यानंतर इंधनावर होणारा मोठा खर्च वाचेल आणि कार्बन डायऑक्साईडचं होणारं उत्सर्जन वाचेल. शिवाय रहिवासी क्षेत्रात होणारा आवाजाचा स्तरही लक्षणीयरित्या कमी होईल. प्रिसिजन समूहाच्या इमॉस या कंपनीनं या इलेक्ट्रिक गाड्यांचं उत्पादन सोलापुरात सुरू केलं आहे. ही उत्पादित घंटागाडी पूर्णतः स्वदेशी असून 100% इलेक्ट्रिक आहे. एका चार्जमध्ये 70 ते 100 किलोमीटर चालेल एवढी रेंज आहे. या गाडीला फास्ट चार्जिंगची सुविधा असून फक्त 30 मिनिटात ती 100% चार्ज होते. या गाडीची प्रति किलोमीटर रनिंग कॉस्ट ही डिझेल गाडीच्या तुलनेत 80% कमी असते. गाडीवरचा मेंटेनन्स खर्चही 50%हून कमी येतो. प्रारंभी प्रास्ताविक करण शहा यांनी केलं. सोलापुरातील 155 घंटागाड्यांना 100% इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये रूपांतरित करण्याचा महापालिकेचा मानस आहे, अशी माहिती पालिका आयुक्त शीतलतेली उगले यांनी दिली. याप्रसंगी सफाई अधीक्षक अनिल चराटे, सफाई वाहन अधीक्षक नागनाथ मेंडगुळे, प्रिसिजनचे जनसंपर्क अधिकारी माधव देशपांडे, संदीप पिस्के, सुभा जाधव, शुभम उजळंबे आदी मान्यवर उपस्थित होते. आज आम्ही सोलापूर महानगरपालिकेला 2 इलेक्ट्रिक घंटागाड्या दिल्या. मागच्या 1-1.5 वर्षांपासून ह्याच्यावरती काम चालू आहे आणि जे 2 टाटा एस डिझेल जे होते ह्याला आपण पूर्णपणे 100% इलेक्ट्रिक कन्वर्ट करून दिलेल्या गाड्या आहेत. हे ह्या गाड्यांमधले जेवढे पार्ट्स आहेत, बॅटरीज आहेत, इलेक्ट्रॉनिक पार्ट्स आहेत, हे ऑलमोस्ट सगळे 90% किंवा 95% जास्ती इंडियात प्रोड्यूस केलेले आहेत. ह्याज अ सर्टिफाईड प्रॉडक्ट्स आहेत हे ऑब्व्हियसली. आणि आपण हे बघतोय की जे सिटीमध्ये चालणारे व्हेकल्स आहेत, जास्ती करून जे सगळ्यात जास्ती प्रदूषण निर्माण करतात सिटीमध्ये, त्याला आपण एक नवीन लाईफ देतोय, एक नवीन रूप देतोय, ज्याच्याने पोल्युशन तर शून्य होईलच पण ऑपरेटिंग कॉस्टसुद्धा सिग्निफिकंटली कमी होईल. जे साधारण 9 ते 10 रुपये पर किलोमीटर ही डिझेल व्हेकल चालण्याची कॉस्ट असते, ती ह्या इलेक्ट्रिकवरती 1-1.5 रुपये पर किलोमीटरवरती येते. त्यामुळे सेव्हिंगसुद्धा खूप जास्ती होईल ह्या इलेक्ट्रिफिकेशनमुळे.